मित्रांनो, माझं नाव गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत किती हप्ते भेटले आहेत, त्याचं स्टेटस चेक करायचं कसं आहे व 17 हप्ता भेटणार आहे किंवा नाही हे कसं बघायचं आहे, आणि सोबतच मित्रांनो, भरपूर असे शेतकरी आहेत त्यांचं लँड सीडिंग पेंडिंगमध्ये आहे किंवा बँकला आधार लिंक नाही, सोबतच भरपूर शेतकऱ्यांना 16 हप्ता पण भेटला नाही, किंवा भरपूर असे शेतकरी आहेत त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत 17 हप्ता भेटेल का नाही ते पण कसं चेक करायचं आहे, परत तुम्हाला आधार शेडिंग ही झालेलं आहे किंवा नाही, KYC झालेलं आहे का नाही, हे सर्व प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे हे कुठे व कसं घ्यायचं आहे व कसं तुम्हाला भेटणार आहे या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकतात जे स्टेटस आहे बँक अकाउंटचं किंवा पीएम किसान योजनेअंतर्गत जे हप्ते भेटतात ते कसे चेक करायचे आहेत ते आपण पुढे बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही हे पोर्टल ओपन करून घ्यायचं आहे pmkisan.gov.in, तुमच्या मोबाईलवर पण ओपन करून घेऊ शकतात किंवा लॅपटॉप असेल तर त्याच्यावर पण ओपन करून घेऊ शकतात। तर तुम्हाला इथे बघायला भेटतं ई के वाय सी जर पेंडिंग असेल तर तुम्ही घरबसल्या मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकून ई KYC चेक करू शकतात। स्टेटस, आता याचा स्टेटसमध्ये मित्रांनो तुमचं सर्व स्टेटस चेक होत आहे, तुमच्या आधारला बँक लिंक आहे का नाही किंवा तुमचं लँड सेडिंग पेंडिंग आहे काय नाही तुम्ही तुमचे चेक करू शकतात। त्याच्यासाठी पण तुम्हाला आधार नंबर आणि OTP टाकावा लागतो, सोबत बेनिफिशियरी जी लिस्ट आहे मित्रांनो तुमच्या गावाप्रमाणे निघती, तुम्ही इथं तुमचं गावाचं नाव, जिल्हा, सोबत तालुका ते टाकल्यानंतर एक लिस्ट डाउनलोड होती, त्याच्यामध्ये तुमचं नाव पाहायचं आहे। जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला 17 हप्ता भेटणार आहे, जर तुमचं नाव नसेल मित्रांनो तर तुम्हाला जवळच्या तलाठी ऑफिसमध्ये तुमचे जे डॉक्युमेंट आहे जसे की बँक पासबुक, आधार कार्ड, सोबत जे तुमचं सातवार आहे किंवा 8 उत्तर आहे ते तुम्हाला जोडून द्यावे लागतील मित्रांनो। आता मित्रांनो, जे सर्व करेक्शन आहेत, आता इथं नेम करेक्शन ॲज पर आधार, तर तुम्ही या पोर्टल आता इथं न्यू मध्ये बघू शकता हे नवीन ऑप्शन आलेलं आहे। भरपूर शेतकऱ्यांचं नावामध्ये काही बदल असल्यामुळे, स्पेलिंग मिस्टेक झाल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना 16 हप्ता भेटला नाही, तर तुम्हाला जसं आधारला नाव आहे तुमचं तसं आधार प्रमाणे तुम्हाला नावात करेक्शन इथं या ऑप्शनवरती जाऊन करून घ्यायचं आहे मित्रांनो। फक्त 2 मिनिटाची प्रोसेस आहे, त्याच्यासाठी पण तुम्हाला आधार कार्डचा नंबर आणि आधारवर जो येणारा OTP आहे, मोबाईल नंबर लिंक आहे तो सोबत लागणार आहे। ही प्रोसेस पण तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शकतात। आणि मित्रांनो, यावरती पण आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही मागल व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकतात, त्याच्यामध्ये चेक करू शकतात, त्याच्यावरती पण याचं सोल्युशन दिलेलं आहे मित्रांनो। आता अपडेशन सेल्फ रजिस्टर फार्मर, नवीन जर फार्मर असतील तर त्यांना नवीन पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांचं रजिस्ट्रेशन पण चालू झालेलं आहे, ते तुम्ही इथून करू शकतात। आता मित्रांनो, जे मेन कारण आहे पीएम किसान योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्याला हप्ते भेटणे, जी बँक डिटेल असते ती चुकीची टाकेल असते, त्याच्यामुळे जी आधार आणि बँक आहे ती लिंक होत नाही, आधार कार्ड आणि जे बँक कार्ड आहे तर ते लिंक न झाल्यामुळे हे हप्ते येत नाही। आणि भरपूर असे शेतकरी आहेत की त्यांच्या जन्म तारखेमध्ये पण करेक्शन आहे, त्याच्यामुळे पण जे पैसे असतात ते भेटत नाही। आणि तिसरा प्रॉब्लेम जो आहे तो पीएम किसान योजनेअंतर्गत ई KYC असते, ई KYC भरपूर शेतकऱ्यांनी केले नाही, ई KYC प्रत्येक 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला करत राहा, त्याच्यामुळे तुमचे जे हप्ते आहेत ते थकणार नाही, तुम्हाला रेग्युलर हप्ते तुमच्या अकाउंटवर बघायला भेटेल। तर मित्रांनो, ही अपडेट होती आजच्या व्हिडिओमध्ये, या ज्या प्रोसेस सांगितली आहे आणि ह्या माहिती सांगितली आहे या माहितीनुसार तुम्ही या प्रोसेस ज्या आहेत त्या कम्प्लीट करून घ्या आणि तुम्हाला जो 17 हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या काही दिवसात बघायला भेटेल। तर मित्रांनो, ही जर अपडेट आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।